नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर विविध राजकीय ज्या संघटना आहेत त्यांनी मोर्चा काढला होता आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या उन्हाळी 2022 परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात अशी मागणी या विविध विद्यार्थी संघटनांनी माननीय कुलगुरू दिलीप मालखेडे सर यांच्याकडे केलेली आहे। तर या मोर्चानंतर काय झालं आणि कुलगुरूंनी ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेसंदर्भात काय माहिती दिली याबाबत त्याचप्रकारे काल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत सर यांनी सुद्धा राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली। तर या बैठकीमध्ये काय झालं याबाबत सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो जरा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला त्याचप्रकारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाविषयी। तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर काल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रहार त्याचप्रकारे अवंतर जे काही राजकीय पक्ष आहेत त्या सर्वच राजकीय पक्षाशी रिलेटेड ज्या काही विद्यार्थी संघटना आहेत त्यांनी काल मोर्चा काढला होता आणि त्यांनी या मोर्चामध्ये अशी मागणी केली की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने व्हाव्यात। का तर त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूर विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्याचप्रकारे मुंबई विद्यापीठातील सुद्धा काही परीक्षा या ऑनलाईन तर काही ऑफलाईन होणार आहेत। तर अशा पद्धतीमध्ये आमच्या सुद्धा परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये या विविध राजकीय संघटनांनी केली होती। मात्र त्यावेळी माननीय कुलगुरू जे आहेत डॉक्टर दिलीप मालखेडे सर यांनी या विद्यार्थी संघटनांचं निवेदन स्वीकारलं असून याबाबत लवकरच आम्ही तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं आहे। मात्र परीक्षा ऑनलाईन होतील या संदर्भात त्यांनी अजून कुठलंही आश्वासन दिलेलं नाही। निर्णय नंतर आम्ही तोडग्यानंतरच घेऊ, आम्ही आमच्या ज्या व्यवस्थापन परिषद आहे त्यांच्याशी चर्चा करू आणि नंतरच ठरवू असं माननीय कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे सर म्हणाले आहेत। त्यामुळे सध्या तरी ऑनलाईन परीक्षा होतील असं मला वाटत नाही, कारण आंदोलन जरी झालं तरी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या आंदोलनाला यश आलं की नाही हे सांगणं कठीणच आहे। तर आता सध्या लक्षात घ्या की ऑफलाईन पद्धतीने जे काही काल मी व्हिडिओ बनवला होता आणि जे काही परिपत्रक विद्यापीठाने काढलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सध्या अभ्यास करावा लागणार आहे। हे झालं अमरावती विद्यापीठाविषयी। त्यानंतर माननीय जे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सर यांनी काल जी कुलगुरूंची बैठक घेतली तर त्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर माननीय उदय सामंत सर यांनी अशी माहिती दिलेली आहे की या विद्यापीठांनी जे काही कुलगुरू आहेत त्यांनी असं सांगितलं की राज्यातील या ज्या उन्हाळी परीक्षा आहेत त्या ऑफलाईन पद्धतीनेच घ्यायला हव्यात आणि ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयावरच राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि ऑनलाईन परीक्षा घेतल्याशिवाय पर्याय नाही असंच उदय सामंत सर यांनी सांगितलं आहे। कारण तुम्ही बघितलं असेल काल मी स्वतः सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये स्वतः उदय सामंत सर बोलले की परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत नाही अन्यथा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतात। म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर राज्यातील सर्व कुलगुरू म्हणत आहेत की परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्यायच्या आहेत तर आता तुम्हाला ऑफलाईन परीक्षेशिवाय पर्याय नाही। जरी नागपूर विद्यापीठाने ऑनलाईनचा निर्णय घेतलेला असला तरी या बैठकीमध्ये काही कुलगुरूंनी त्या निर्णयावर टीका केलेली आहे असं सुद्धा उदय सामंत सर बोललेले आहेत। म्हणून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच आता परीक्षा द्याव्या लागू शकतात। अजूनही नागपूर विद्यापीठामध्ये सुद्धा चेंजेस होण्याची शक्यता जास्तच वाटत आहेत। म्हणून सध्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑफलाईनची तयारी सुरू ठेवा हेच मला तुम्हाला इथे प्रामाणिकपणे सांगायचं आहे। इतरांप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन सांगायचं आणि स्वतःचे व्ह्यू वाढवायचे हा माझा कुठलाही दृष्टिकोन नाही, फक्त तुमचं भलं झालं पाहिजे याच दृष्टिकोनातून हे व्हिडिओ मी बनवत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।